हॅलो फ्रेंड्स वेलकम टू द परिवर्तन लर्निंग सेंटर माय नेम इज यसपी सर तर विद्यार्थी मित्रांनो परिवर्तन बॅचमध्ये तुमचं स्वागत आहे तर या ठिकाणी बघा भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांनी मला फोन कॉल्स केले की सर या ठिकाणी जो एलेवनचा जो पोर्शन आहे तो पण रिलेटेडमध्ये येणार आहे का म्हणजे एम एस टी सीई टीसाठी जर समजा आम्ही अभ्यास करत असाल तर एलेवनचा जो ट्वेंटी फाय पर्सेंट सिलेबस डिलेट झालेला आहे बरोबर आहे दोन हजार बावीससाठी डिलीट झाला तर तो पण सिलेबस या ठिकाणी आहे का ट्वेंटी पर्सेंट सिलेबस त्याला आपलं वगळायचं आहे एम एस टी सी ई टीसाठी तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता यांनी क्लिअर कट असं लिहिलेलं आहे की द क्वेश्चन विल बी सेट ऑन क्वेश्चन कशावर येणार आहेत होल सिलेबस ट्वेल्थ स्टँडर्डचा असणार आहे आणि एक्सक्लुडिंग पोर्शन विच इज डिलिटेड बाय द स्टेट काउन्सिलिंग ऑफ एज्युकेशन म्हणजे बोर्डानं जो ट्वेंटी फाय पर्सेंट सिलेबस डिलीट केला होता त्याला तुम्हाला वगळा वगळून टाकायचं आहे आणि उरलेला जो पंच्याहत्तर टक्के पोर्शन आहे बारावीचा त्याच्यावर क्वेश्चन येणार आहेत बट जर समजा आपण अकरावीची गोष्ट केली तर या ठिकाणी अकरावीचा त्यांनी क्लिअर कट या ठिकाणी सिलेबस दिलेला आहे याच्यावर क्वेश्चन विचारले जातील म्हणजे अकरावीचा त्यांनी कोणत्याच प्रकारचा भाग जो आहे एम एस टी ई टीसाठी त्यांनी वगळला नाही आहे फक्त बारावीचा भाग वगळलेला आहे म्हणजे बारावीचा पंच्याहत्तर टक्के भागावर क्वेश्चन विचारले जातील आणि त्याच्यानंतर या ठिकाणी अकरावीचा जो एवढा पोर्शन दिलेला आहे त्यांनी बघा फिजिक्सचे काही चॅप्टर केमिस्ट आहेत केमिस्ट्रीचे काही आहेत मॅथमॅटिक्सचे काही आहेत आणि बायोचे फक्त चारच चॅप्टर आहेत ओके तर तुम्हाला एवढे चॅप्टर करायचे आहेत आणि तुम्हाला त्या ठिकाणी ट्वेंटी पर्सेंट मार्क भेटून जातील ओके आणि विद्यार्थी मित्रांनो खास करून तुमच्यासाठी महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा दिस इज द फर्स्ट टाईम इन द हिस्ट्री ऑफ द महाराष्ट्रात तुमच्यासाठी स्पेशल मी फिजिक्सची बॅच लाँच करत आहे एक एप्रिलपासून तर तुम्हाला या ठिकाणी एक एप्रिलपासून तुम्ही जॉईन करू शकता आणि सगळ्यात हटके सगळ्यात वेगळ्या टाईपचं तुम्ही फिजिक्स शिकू शकता माझ्याकडून कारण की तुम्हाला माहीत आहे माझं फिजिक्स वगैरे कसं शिकवणं असतं तुमची कृपा आहे बाकी सर्व विद्यार्थ्यांना अंडरस्टँडिंग होतं हे महत्त्वाचं आहे आणि त्यातच माझं समाधान आहे तर तुमच्यासाठी मी एक बॅच लाँच करत आहे फक्त फिजिक्ससाठी कारण की आपला गेल्या वर्षीचा जो टॉपर आहे तो नाईन्टी नाईन पॉईंट फिफ्टी टूचा टॉपर आहे ओके तर गेल्या वर्षी जी बॅच होती आपली जवळपास तेवढी मोठी नव्हती बट तरी पण टॉपर आपण चांगल्या प्रकारे आणलेला आहे नव्याण्णव पॉईंट बावन पर्सेंटाईल जो टॉपर आलेला आहे आपला तो पण म्हणजे काही जोक नाही आहे बरोबर आहे कारण की एवढ्या छोट्या बॅचमधून एवढा मोठा टॉपर आणणं पण ही काही छोटी गोष्ट नाही आहे तर स्पेशली तुमच्यासाठी एकदम हटके मराठीमध्ये आपण फिजिक्सची बॅच लाँच करतो आहे आणि महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच एम एस टी सी टीसाठी फिजिक्सची बॅच मराठीमध्ये ऑनलाईनला लॉन्च ला होत आहे तर ज्यांना जॉईन करायची आहे तर त्यांनी जॉईन करावं आणि जर समजा एक्स्ट्रा काही डाऊट असतील किंवा बॅग बॅचविषयी आणखीन काही तुम्हाला इन्फॉर्मेशन माहिती पाहिजे असेल तर मी फर्स्ट कमेंटमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर देत आहे तर त्याला तुम्ही व्हॉट्सअप करू शकता आणि एक एप्रिलपासून आपल्या फिजिक्सच्या बॅचसाठी लॉन्च म्हणजे जॉईन करू शकता आणि बॅचची जी फीस आहे फक्त हजार रुपये आहे तर एक हजार रुपयामध्ये तुम्हाला पूर्णच्या पूर्ण फजिक्स तुम्हाला या ठिकाणी एम एस टी ई टीचं पाहायला भेटेल टोटल एम सी क्यूची प्रॅक्टिस घेतली जाईल आणि त्याच्यानंतर वन शॉर्ट लेक्चर स्पेशली घेतले जातील आणि ते, ते वन शॉर्ट लेक्चर बोर्डाचे नसतील त्याच्यानं स्पेशली ई टीचे वन शॉट लेक्चर असतील तर माझ्या माहिती असतो तुम्ही चान्स घालू नका कारण की फिजिक्स हा टप विषय आहे इवन काही विद्यार्थ्यांनी सहा सहा हजार रुपये फीस भरलेली आहे तरी पण त्यांना म्हणजे एम एस टी सी टी सांग सांगतो बरं आणि बोर्डाची तर त्यांनी वीस वीस हजार अठरा अठरा हजार फीस भरलेली आहे तरी पण त्यांना फिजिक्स समजत नाही आहे मग या ठिकाणी तुम्ही माझ्यासोबत फिजिक्स समजून घेऊ शकता ते पण एकदम आपल्या गावठी लँग्वेजमध्ये मराठी लँग्वेजमध्ये ओके जर समजा तुम्हाला खरंच जॉईन करायचं आहे तर मला व्हॉट्सअप करा आणि या ठिकाणी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये काय सांगायचं ते कळत असेल आणि ही जी पी आहे ही पी डी एफ आपल्या टेलिग्रामला मी टाकलेली आहे जिची लिंक मी फर्स्ट कमेंटमध्ये दिलेली आहे ओके धन्यवाद